पुढील येणाऱ्या निवडणुकींच्या संदर्भात मुंबई शहरातील दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा घेण्यात आला. आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी सांगितलं की माझ्यावर शस्त्रक्रिया होऊन 2 महिने झाले, त्यानंतर मला तुमच्या सोबत बोलण्याची संधी मिळाली, त्यानंतर पुढील येणाऱ्या निवडणुकींच्या संदर्भात बैठका कशा घ्याव्यात याविषयी मार्गदर्शन करून पक्ष सभासद नोंदणीचे आदेश त्यांनी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारबद्दल मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की राजकीय क्षेत्रात माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विचारून बाहेर पडलो होतो, कुणाच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलो नव्हतं असंही विधान राज ठाकरे यांनी यावेळी केलं होतं. त्यानंतर त्यांनी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. अर्चन देशपांडे आहेत, सचिन मोरे आहेत किंवा इतर आमचे पक्षातले आपले नेते आहेत, यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, माझ्यापर्यंत ती गोष्ट आली पाहिजे. आज निवडणुका तोंडावरती आहेत, कधी होतील मला माहिती नाही. अगं अगं म्हशी हेच चालू आहे आता. निवडणुका कधीही लागतील, दिवाळीच्या आधी लागतील असं मला वाटत नाही, पण साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर, आता मगाशीच कळलं त्याप्रमाणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये पण लागतील. हा जो सगळा मेस झाला ना, सगळ्या चिखल झाल्या ना, त्याचं कारण विचारणारे कोण नाही, बोलणारे कोण नाही, राग व्यक्त करणारे कोण नाही, हे काय चालू आहे. 2 वर्ष आता किती 2 झाली, आता त्याला किती वर्ष झाली लॉकडाऊन संपून, अजून तेच चालू आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या कोणी ढकलल्या गेल्या, आता अजून महानगरपालिकेचं ते काय 3 का 2 हे काय मला कळतच नाही. मला हे महानगरपालिकेच्या वॉर्डाला 3 माणसं 2 माणसं 4 माणसं, म्हणजे लोक काय गुलाम आहेत का, ज्यांनी मतदान द्यायचं आणि 4 माणसं, तर 4 माणसं पण माहिती नसतात ती कोण आहेत. कित्येक लोकांना तर आपला नगरसेवक पण माहिती नसतो. पण ह्या 4 माणसांचे तुम्ही मतदान काय निवडणुका करताय, त्यांचे काय प्रभाग काय करताय, त्याच्यामध्ये निवडणुका लढवायच्या कोणी तो भाग बघायचा कोणी, आणि त्याच्यामध्ये कामं होत नाही, लोकांना समजत नाही कोणाकडे जावं, मग ह्यांनी करायला घेतलं की हा विरोध करतो, त्यांनी करायला घेतलं की तो विरोध करतो, हे कुठचं राजकारण चालू आहे. याचं कारण लोक जात विचारत नाहीयेत की हे काय चालू आहे, कोणतं राजकारण चालू आहे, नाही तर आम्ही बहिष्कार टाकतो निवडणुकीवरती, आम्ही मतदानाला येणार नाही. एकदा लोकांनी ठरवणं गरजेचं आहे, जनतेने ठरवणं गरजेचं आहे, खेळ मांडलाय नुसता, गृहित धरलंय लोकांना, गृहित आपण काही केलं, 4 प्रभाग करा, 3 करा, नंतर 2 करा, नंतर 1 करा, लोक येतील, मतदान करतील, जातील कुठे, मग त्याच्यामध्ये पैसे वाटायची सुरुवात करायची. तुम्ही आमच्या मताची किंमत केली, आम्ही 2-2 तास रांगेमध्ये उभे राहतो आणि 2-2 तास रांगेमध्ये उभे राहून आम्ही तुम्हाला मतदान करतो, आणि ते मतदान केल्यानंतर तुम्ही आमच्याशी प्रतारणा करता. ते लोक जोपर्यंत या महाराष्ट्रातली जनता जोपर्यंत ठरवत नाही ना, तोपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबी हे असंच राहणार. काही राजकारणाचा आणि एकूण जगण्याचा काही कशाचा कशाला काही संबंध नाहीये. खरं तर राजकारण इतका गंभीर विषय आहे, इतका गंभीर विषय आहे की त्याला आपण म्हणजे आता तो आत्ताच्या ह्यांच्या भाषेमध्ये, आत्ताच्या सरकारच्या भाषेमध्ये आपण त्याला खेळाचा दर्जा दिलाय. दहीहंडीला देतो जो अजून कशा कशाला काय कोजा गिरीला मंगळा खेळाचा दर्जा, ज्याच्यामध्ये काय असतं समाजामध्ये, कोणकोणत्या रूढी परंपरा काय काय गोष्टी असतात, त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ कोणते असतात, ते बनवायचे कसे, काय काय गोष्टी असतात, कुलदेवत कुठची, आडनावं कुठची, सगळ्या सगळ्या गोष्टी त्या एका पुस्तकामध्ये दिलेल्या होत्या.
आणि ते पुस्तक मी पाहिलं आणि म्हणून मी प्रस्तावना लिहिली. त्याच्यामध्ये मी सगळं सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आणि त्यातलं सगळ्यात प्रामुख्याने माझं जे म्हणणं मी त्याच्यामध्ये लिहिलं की सर्व जातींमधलं सर्व जातींमधली मला आवडणारी जर कुठची संस्कृती असेल कुठची तर ती खाद्य संस्कृती.